आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उदगाव मधील जनता स्वाभिमानीच्याच बाजूची हे स्पष्ट. सावकार मादनाईक, प्राध्यापक वरेकर यांच्या विजयानंतर प्रभागात आभार रॅलीचे आयोजन. उदगाव प्रभाग 3 मधील पोटनिवडणूक ही 2 कारखानदार व 1 आमदार अशी होती. मात्र उदगाव मधील जनता ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बाजूने आहे हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांनी वार्ड मधील आभार रॅलीत बोलताना दिली. उदगाव ग्रामपंचायतीचे सदस्य भरत पाटील यांचे पद अपात्र झाल्याने प्रभाग क्रमांक 3 मधील पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल आज सोमवारी लागला. स्वाभिमानी विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मित्रपक्ष अशा लढतीत स्वाभिमानीने बाजी मारली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजाराम वरेकर हे 209 मतांनी विजयी झाले. त्यांनी विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना गटाचे प्रदीप कोळी यांचा पराभव केला आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांनी उदगाव मधील जनता ही कायम स्वाभिमानीच्या बाजूने आहे, तर विरोधी पक्षही नाव न घेता टोलाही लगावला आहे. पाहुयात सावकार मादनाईक काय म्हणाले ते. उदगाव गावामध्ये हे पोटनिवडणुकीच्या निमित्तानं, कारण प्रत्येक इलेक्शनला असं असतं, स्वाभिमानी विरुद्ध सर्व पक्ष असं कायमचं स्वरूप आहे या उदगावमध्ये. आणि आत्ता देखील असंच चित्र आहे. सर्व पक्षीय आमदार असतील, 2 कारखानदार असतील, यांच्या विरुद्ध ही लढत होती. आणि ह्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी वरेकर सरांना पोटनिवडणुकीमध्ये उभा केलं आणि सगळ्या युवक कार्यकर्ते आपले आणि ज्येष्ठ मंडळी या सर्वांनी एकदा ठरवलं होतं की सरांना निवडून आणायचं. आणि हे जनतेचा कौल आहे सगळ्यांचा. आणि चांगल्या पद्धतीनं सगळे ज्येष्ठ मंडळी, वयस्कर आमचे सगळे ज्येष्ठ मंडळी असतील, युवक असतील, चांगल्या पद्धती एकदा ठरलेलं होतं की सरांना निवडून द्यायचं. आणि त्या पद्धतीनं सर्वांनी पक्ष कुणीकडे असला तर जनता आपल्या बाजूनं स्वाभिमानीची आहे उदगावमध्ये कायमच सगळ्याच गावात. आणि जनता आपल्या बरोबर असल्यामुळं आम्ही घाबरत नाही. आमचा निकाल हे 100% त्या दिवशीच लागलेला होता. पण आपण आज सांगतो की मी सगळी एक गावातली किती एक झाली तर स्वाभिमानीकडे जनता हे कौल आहेच हे आज निकालानं दाखवून दिलेलं आहे. स्वाभिमानी जनतेकडे मोठ्या संख्येनं युवक वर्ग आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे सरांचा विजय हे 100% लागलेला त्या दिवशीच होता. आम्ही एक नाम मात्र म्हणून फिरलो 4 दिवस आणि हा निकाल जनतेचा आम्हाला कौल मानायच. सगळे सर्व मतदारांना मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. चांगलं सर, सरांचा थोडक्या मताने अपयश आला होता आणि आज दुसऱ्या वेळी सरांचा 200 मताने लीडनं निवडून दिले त्याबद्दल सर्व 209 मताने निवडून दिले त्याबद्दल सर्व मतदारांना मी आभार मानतो. आणि 2 मिनिटांनी दोन वेळा 2 टर्म झालं. गेल्या वेळी सत्ता स्वाभिमानीची होती, ह्यावेळी देखील सत्ता स्वाभिमानीची आहे. काट्यावरलं बहुमत होतं, आता 9 होते ते 10 झाली. आणि चांगल्या पद्धतीनं काम स्वाभिमानीनं गेल्या पंचवार्षिकला देखील केलं, आत्ता देखील चांगलं काम स्वाभिमानीनं करून दाखवलेलं आहे. खासदार राजू शेट्टींच्या माध्यमातून एक विकासाचं डोंगर ह्या उदगावमध्ये उभा केलेला आहे आणि त्या पद्धतीनं तालुक्यात देखील उभा केलेला आहे. आणि या सर्वसामान्य जनतेचं काम करण्यासाठी ही स्वाभिमानी जनता आहे. ऊसाचं आंदोलन असू दे, दुधाचं आंदोलन असू दे, कुठल्याही गोष्टीचं आंदोलन असलं तर त्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी होतात. आणि त्यासाठी एक आमचा डोक्यात राजकारण ठेवत नाही आम्ही, गावचा विकास आणि जास्तीत जास्त विकास व्हावा हेच आमची इच्छा असते. ह्यासाठी आपण काम करत असतो. आजच्या निकालावरून उदगाव मध्ये वरेकर गटाची एकी दिसून आली असल्याची चर्चा मात्र गावात सुरू होती. या निवडणुकीत वरेकर गटाचा उमेदवार पाडण्यासाठी एका सर्वपक्षीय स्वयंघोषित नेत्याने गावात चांगलीच मोठ बांधून गर्दी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या नेत्याला चांगलीच चपराक बसली आहे. वॉर्ड 3 मधील फुटलेली काही मते माझ्या खिशात आहेत असे मत त्या नेत्याचे होते. मात्र कोणतीच मते फुटली नसल्याचे स्पष्ट करत फोड रे फोड अशा घोषणा दिल्या जात होत्या.
यावेळी स्वाभिमानीचे विजयी उमेदवार राजाराम वरेकर यांनी जनतेचे आभार मानत आपला विजय हा स्वाभिमानीचा आणि खासदार राजू शेट्टी, सावकार मादनाईक, मनसूर मुलानी यांचा आहे असे मत व्यक्त केले. सर्व संघटनेचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे सावकार मादनाईक आमचे नेते, खासदार साहेब आणि सर्व या गावची जनता आणि माझी मित्रमंडळी आणि पत्रकार बंधू भगिनी, म्हणून मी तुम्हाला हे माझ्या निवडणुकीचं खरं श्रेय देतो. त्याचप्रमाणे माझे कुटुंबीय, माझी पत्नी, माझे भाऊ, अन्य सदस्य यांनाही मी माझं निवडणुकीचे श्रेय मी देतो. पंचायत समिती सदस्य मनसूर मुल्लानी यांनी स्वाभिमानीवर विश्वास ठेवून राजाराम वरेकर यांना तब्बल 209 मतांनी निवडून दिले आहे. याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. आज मुदगावमध्ये 3 नंबर वार्डाच्या पोटनिवडणुकीमध्ये लागलेल्या निकालाबद्दल आज बोलताना मला असं वाटतं की खरोखरच स्वाभिमानीकडे जनतेचा कल राहिलेला आहे आणि विकास कामाला प्राधान्य देण्यासाठी जनतेनं जे आम्हाला वरेकरांना 209 मताच्या उच्चांकानं निवडून दिलेलं आहे, त्यासाठी सर्व 3 नंबर वार्डाच्या मतदारांचं व गावातील सर्वच आमच्या सहकाऱ्यांचं आभार मानतो. महानकर न्यूज साठी उदगावहून संतोष बिडवेसह संदीप इंगळे.